नमस्कार शेतकरी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या बोंद्रे अॅग्रीटेक मध्ये खूप खूप स्वागत आहे. शेतकरी मित्रांनो, आपण आजच्या व्हिडिओ मध्ये पाहणार आहोत कपाशी पिकाचे लवकर ते मध्यम कालावधी मध्ये येणारे कपाशी पिकाचे टॉप 6 वाण. शेतकरी मित्रांनो, आजचे जे वाण असणार आहे ते मध्यम ते भारी जमिनीमध्ये तुम्ही लागवड करू शकता. तसेच कोरडवळ असेल, बागायती असेल किंवा संरक्षित पाणी असेल तर तुम्ही या वाणांची लागवड करू शकता. आता आपण बघू वाण कंपनी आणि त्याचे थोडेफार वैशिष्ट्य. शेतकरी मित्रांनो, पहिला वाण आहे तो म्हणजे सर्वांचा परिचयाचा तुळशी सीड्स कंपनीचा कबड्डी. शेतकरी मित्रांनो, हा जो वाण आहे तो हलक्या मध्यम भारी सर्वच प्रकारच्या जमिनीमध्ये हा वाण चांगला येतो. हा वाण उंच व डेरेदार वाढतो. तसेच तुम्ही हा वाणाची जी काही लागवड आहे ती संगण लागवडीसाठी तुम्ही करू शकता. हा वाणाचा कापूस वेचायला सोपा, 5 पाकळीच्या बोंडांची संख्या जास्त आणि बोंडांचे वजन सरासरी 5 ते 6 ग्रॅम आहे. या वाणाच्या ओलीती उत्पादन प्रति एकर 10 ते 20 क्विंटल आणि कोरडवळ उत्पादन 8 ते 12 क्विंटल प्रति एकर अशी आहे. शेतकरी मित्रांनो, समोरचा वाण आहे तो म्हणजे निजुडू सीड्स कंपनीचा राजा. शेतकरी मित्रांनो, हा वाण सुद्धा सर्वच प्रकारच्या जमिनीमध्ये येणारा वाण असून रस शोषण करणाऱ्या किडीसाठी थोडाफार सहनशील आहे. लांब धाग्याचा कापूस वेचायला सोपा आणि वजनदार कापूस आहे. शेतकरी मित्रांनो, हा कापसाचं जे काही कोरडवळ उत्पादन आहे ते प्रति एकर 8 ते 10 क्विंटल आणि ओलीती म्हणजे बागायती उत्पादन प्रति एकर 10 ते 20 क्विंटल आहे. शेतकरी मित्रांनो, याच्यानंतर समोरचा जो वाण आहे तो म्हणजे कावेरी सीड्स कंपनीचा ATM. शेतकरी मित्रांनो, हा वाण सुद्धा उंच वाढणारा असून मध्यम जमिनीमध्ये चांगला येतो. या जातीला भरपूर प्रमाणात पाते, फुले, बोंड्या लागतात. हा वाण रस शोषण करणाऱ्या किडीला सहनशील आहे. कापूस वेचायला सोपा आणि भरपूर उत्पादन देणारा हा वाण आहे. शेतकरी मित्रांनो, ह्या व्हेरायटीचे जे काही कोरड उत्पादन ते 8 ते 10 क्विंटल आणि बागायती उत्पादन 10 ते 20 क्विंटल प्रति एकर आहे. शेतकरी मित्रांनो, याच्यानंतर जो काही व्हेरायटी आहे ती म्हणजे राशी सीड्स कंपनीची राशी 780. शेतकरी मित्रांनो, हा सुद्धा वाण मध्यम ते हलक्या जमिनीमध्ये येणारा असून हा वाण सुद्धा चांगलं उत्पादन देणारा आहे. हा वाण जास्त वाढत नाही, फळ फांद्याची लांबी जास्त व रस शोषण करणाऱ्या किडीला सहनशील आहे. वेचायला एकदम सोपा आणि या वाणाचे कोरड उत्पादन एकरी 8 ते 12 क्विंटल आणि ओलीती 10 ते 25 क्विंटल प्रति एकर अशी आहे. शेतकरी मित्रांनो, याच्यानंतर समोरची जी व्हेरायटी आहे ती म्हणजे राशी 659. शेतकरी मित्रांनो, ही सुद्धा मध्यम ते हलक्या जमिनीमध्ये येणारी व्हेरायटी आहे. ही व्हेरायटी सुद्धा जास्त वाढत नाही आणि ह्या व्हेरायटीला जास्त पालगट असते. हे वाण सुद्धा रस शोषण करणाऱ्या किडींना सहनशील आहे. कापूस वेचायला सोपा, बोट बोलकेदार आणि उत्पादन सुद्धा ह्या व्हेरायटीचं चांगलं आहे. शेतकरी मित्रांनो, हेच वाणाचं जे उत्पादन आहे ते प्रति एकर जे काय कोरडवळसाठी प्रति एकर 8 ते 10 क्विंटल आणि ओलीतीसाठी 10 ते 20 क्विंटल प्रति एकर आहे. शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच कपाशी पिका संदर्भात परिपूर्ण माहितीसाठी आपलं जे काही बोंद्रे अॅग्रीटेक आहे त्यासोबत तुम्ही जोडून राहा. या अगोदर सुद्धा आपण कपाशी पिकाचे जे काय जातीची निवड करताना कुठली काळजी घ्यायची किंवा कपाशी पिकाची लागवड करत असताना कुठल्या महत्वाच्या बाबी तुम्ही लक्षात घेतल्या पाहिजे या संदर्भात परिपूर्ण माहितीचे आपण व्हिडिओ बनवलेले आहे. तसेच लवकर येणारे जे काय कपाशी पिकाचे वाण आहे त्यावर सुद्धा व्हिडिओ बनवले आहे. त्यासाठी तुम्ही आपल्या बोंद्रे अॅग्रीटेकवर जाऊन तुम्ही ते व्हिडिओ पाहू शकता. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.